मित्रांनो नमस्कार मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आज निघालेलं आहे पावसाचं माहेरघर शोधण्यासाठी अर्थात हा एक प्रश्न वेगळा असेल तुमच्यासमोर काय आहे माहेरघर की जिथं पावसाचा उगम होतो जिथून पावसाची निर्मिती होते जिथं पावसाला सुरुवात होते त्या जागेला पावसाचं माहेरघर असं म्हणतात आणि ते पावसाचं माहेरघर सह्याद्रीच्या टापूवर आंबोली किंवा सावंतवाडी या भागाच्या मधल्या काही खोऱ्यामध्ये आहे म्हणजे प्रत्येक सह्याद्रीच्या टापू जवळती आहे जिथं सर्वाधिक जास्त पाऊस पडतो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जर पावसाचं प्रमाण बघितलं तर सगळ्यात जास्त पाऊस हा आंबोलीच्या खोऱ्यामध्ये पडतो म्हणून या भागाला पावसाचं माहेरघर म्हणतात आणि आता प्रत्यक्ष आपण स्वतः निघालेलो आहोत की तिथं खरंच पाऊस पडतोय का तिथं पावसाची सुरुवात झालेली आहे का कारण प्रतीक्षा करता आहेत की घाटमात्यावरची लोकं प्रतीक्षा करत आहेत की पठारावरची लोकं तर आता काय होतं आहे प्रतीक्षा ते आपण बघणार आहोत चला जाऊया आपण त्या ठिकाणी समुद्रसपाटीपासून सातशे वीस मीटर उंचीवर मी उभा राहणार आहे माझ्या समोर असणार आहे कोकण किनारपट्टी आणि पाठीमागा इकडं असणार आहे महाराष्ट्राचा पठाराचा भाग म्हणजे सरहद्दीवर मी उभा राहणार आहे भौगोलिकदृष्ट्या आणि तिथं बघणार आहे की पावसाचं काय स्वरूप आहे आणि तुम्हालाही ते लाईव्ह दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मडगाव या ठिकाणचा मौनी पॉईंटवर मी येतो आहे आणि इथून मला बघायचं आहे की पावसाची काय स्थिती आहे आभाळात काळे ढग आहेत का धुकं आहे का आसपासचा भाग कसा आहे हे जे समोर तुम्हाला चित्र दिसतं आहे हे सगळं आहे सह्याद्रीच्या घाटमात्याचं हा संपूर्ण दिसतो आहे हा सह्याद्री आहे मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे तो भाग आहे समुद्र सपाटीपासून सा सातशे वीस उंचीवर आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी का दाखवतो आहे सगळे चित्र तर पाठीमागे जे सगळं दिसतं आहे हा सगळा जो भाग आहे तो जो माझ्या या बाजूला दिसतो आहे थोडासा भाग तो आहे मनोहर मन संतोषगड आणि आंबोलीचा कावळीसातचा भाग आणि तसाच हा जो भाग दिसतो आहे थोडासा इकडचा हा सगळा सावंतवाडीचा भाग दिसतो आहे तर पाऊस येण्यापूर्वी गेली वीस वर्षाचा इथला आमचा अनुभव असा आहे की पाऊस येण्यापूर्वी हा सगळा भाग धुक्यानं असा गच्च झालेला असतो आणि धुक्याचे लोटच्या लोट, लोट इकडे येत असतात या दिवशी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं आज कधी झालं नाही की या दिवशी इथं ऊन पडतं तर आत्ता माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसलेलं असेल माझ्या शरीरावर तुम्हाला दिसलं असेल आसपास तुम्हाला दिसलं असेल की इथं आता ऊन पडतंय हा व्हिडिओ जो मी करतो आहे तो पंधरा जूनचा व्हिडिओ आहे आणि पंधरा जून नंतरचं ही जी काही परिस्थिती आहे ती सगळी परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो आहे अजूनही आमच्याकडं हे जे काही पावसासाठी आवश्यक असणारे जे काही बदल आहेत भले ते बिफर जॉय वादळामुळे झालेले असतील बिफर ज्वाय वादळामुळे थोडासा लांबलेला असेल पण किती लांबावा पाऊस ज्या काही निसर्गातल्या का घडामोडी आहेत जे बदल आहेत ते आहे बदल अजूनही या सह्याद्रीच्या घाटमात्यावर कुठेही दिसत आहेत म्हणजे धुक्याचं लोड तर सोडूनच द्या पण जे काही झाडांच्या मध्ये काही बदल दिसायला पाहिजेत प्राण्यांच्यामध्ये काही दिस बदल दिसायला पाहिजेत तर तेही दिसत नाहीत म्हणजे उदाहरणार्थ जे, जे प्राणी उन्हाळ्याच्या दिवसात खाली गेलेले आहेत पाण्यासाठी गेलेले आहेत ते प्राणी साधारणतः पाऊस सुरू होण्यापूर्वी वर टापूवर येत असतात ता, पठारावर येत असतात ता, झाडोऱ्यात येत असतात पण अजूनही इथं पा प्राण्यांचं पायसर किंवा त्याला असं पगमार्ग म्हणतो ते कुठेही दिसत नाहीयेत ज्या पक्ष्यांची घरटी बांधण्यासाठी गडबड पाहिजे पाऊस येण्यापूर्वी तेही कुठे दिसत नाहीये किंवा ज्या गोड्या मुंग्या कुठंतरी आता बाहेर पडायला आलेल्या आहेत हे एक आशेची बाब आहे की गोड्या मुंग्या थोड्याशा बाहेर पडतायत आणि त्यांनी घरटी बांधायला सुरुवात केली आहे ते मी दाखवतो तुम्हाला मध्ये व्हिडीओमध्ये हो जसे पाऊस येण्यापूर्वी मृगाचे किडे येतात तसे हा जो भाग आहे हा गोड्या मुंग्यांचा तर हे अशी घरटी बांधायला सुरुवात करतात पावसाच्या पूर्वीच ही घरटी बांधताना तुम्हाला दिसतील अर्थात हे तट बांधतात मातीचे हे त्यांचं घर आहे एक छोटेसे असे हे त्यांचं प्रवेशद्वार आहे आणि याच्यातून माती आणून माथी आणून असे आपलं घराचं रक्षण करण्यासाठी हे सगळे असे बांधलेले आहेत हे थोडेसे आशेचा किरण आहे मित्रांनो म्हणजे थोडीशी हवामानामधले काही बदलाची जाणीव त्यांना होते आणि मग ते असे जीव आपले घरती तयार करत असतात आता प्रत्यक्ष जंगलामध्ये पाऊस येण्यापूर्वी काय काय काही बदल होतात ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आणखी दाखवतो आहे पाऊस पडण्यापूर्वी हवेमध्ये आर्द्रता येते आणि त्यामुळं काय होतं की ही थोडीशी तांबूस रंगाचे दिसणारे झाडावरची शेवाल हळूहळू हिरवी व्हायला लागतात त्याचा रंग बदलतो आणि काही ठिकाणी दवबिंदूसुद्धा दिसायला लागतात यावरून पाऊस लवकरच येणार आहे हेही स्पष्ट व्हायला लागतं घाटमाथ्यावरच्या झऱ्यांच्या पाण्याचा ओघही बदलतो ते गार व्हायला लागतं स्वच्छ व्हायला लागतं घाटमाथ्यावर आर्द्रता यायला लागली किंवा हवेमध्ये धुकं यायला लागलं तर हे पाणी स्वच्छ होऊन थोडासा याचा प्रवाह बदलत जातो हे बदल घाटमाथ्यावरच्या झऱ्यामध्येच तुम्हाला दिसायला लागतात अर्थात दगडावरच्या शैवालामध्ये सुद्धा प्रचंड बदल होतो दगडावरच्या शैवालामध्ये पाण्याचा अंश नसतो पण मात्र कधी कधी दगड फूल हेही याच्यामध्ये बदलून जातं त्याचा रंग पांढरट होता तोही बदलतो रान हळदीचा कंद मृगाचा पाऊस येण्याच्या आधीच हा कंद हवेतल्या आर्द्रतेवरच जगतो आणि त्याला फुलता येतो हा रान हळदीचा कंद फुलला की लक्षात ठेवायचं की पाऊस लवकरच येणार असतो तर ही थोडीशी आशेची बाब आहे तर हे सगळं जर चित्र बघितलं तर इतकं भयंकर आणि खेददायक दिसतं आहेत म्हणजे चिंता व्यक्त करणार हे सगळं दिसतं आहे मित्रांनो आणि म्हणून थोडंसं जे काही पेरण्या करायच्या असतील तर अंदाज घेऊन पेरण्या करा मी कोणताही हवामान अंदाज सांगणारा भविष्य नाही मी कोणताही हवामान सांगणारा शास्त्रज्ञ नाही निसर्गातल्या अनुभवानं ज्या काही घडामोडी घडल्या घडत आहेत त्या मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर प्रत्यक्ष पावसाची चिन्ह जिथं बाहेर घरा ज्याला म्हटलं गेलं जिथं पाऊस पडतो त्या आंबोलीच्या या भागामध्ये मटगावच्या या भागामध्ये कुठेही ती चिन्ह दिसत नाही त्यामुळे पाऊस अधिक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे दुबार पेरणीचं संकट आपल्यावर येण्याची शक्यता अधिक वाढते तत्पूर्वी काही लोकांनी पेरण्या केलेल्या नसतील तर त्या थांबवणं गरजेचं आहे मित्रांनो इथल्या काही बदल झाले झाले मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतोच माझ्या आपल्या चॅनलवर मराठी डिस्कवरीवर नक्की इथलं पाऊस सुरुवात झाल्यानंतर सात ते आठ दिवसानंतर किंवा वा, वा वादळी वाऱ्याचा आता हे वादळी वाऱ्यानं हा पाऊस पुढं येत असतो जिथं मी उभारलो तिथं प्रचंड वारा असतं त्यामुळे तिकडचे ढग सगळे पुढं जात असतात आत्ता मी व्हिडिओ करतोय कुठंही वाऱ्याचा थोडासा सुद्धा अंश मला जाणवत नाही आहे त्यामुळे मी तो व्हिडिओ पाऊस आल्यानंतर इथला नक्की तुम्हाला पाठवेल आणि तिकडं पाऊस सुरुवात होईल अशी एक आशा आहे तर या सगळ्या याच्यावर तुम्ही निसर्गातल्या का बदलाचं कारणीभूत कोण आहे कशामुळे हे सगळं होत असेल बिफर जॉय याला कारणीभूत आहे की मानव कारणीभूत आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता मी व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा असं बिलकुल नाही म्हणणार कारण मी हा सावधगिरीसाठीचा सा व्हिडिओ करतो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास आपण नक्की नक्की सबस्क्राईब करा शेअर करा प्रत्येक शेतकऱ्यांच्यापर्यंत कसा पोचेल आणि बरेच शेतकरी सावध कसे होतील याची आपण सगळ्यांनी काळजी घेऊया हा काही कमर्शियल व्हिडिओ किंवा असं काही बनवलेलं नाही आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी सावध राहूया पावसाची चिन्ह अजिबात सध्या दिसत नाही आहेत ते सगळ्या लोकांना सांगूया जेव्हा दिसतील तेवढी मी तुम्हाला नक्की कळवेन चला बघूया मराठी डिस्कवरीवर पुढचा कोणता व्हिडिओ येतो आहे तोपर्यंत धन्यवाद